मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होते. महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सारसबागेसमोर संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे. मोहोळ यांच्यासमोर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंचं आव्हान असेल. उद्धव ठाकरे जालना आणि संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या 2 जाहीर सभा होत आहेत. पहिली सभा ही जालन्यात होणार आहे. कल्याणकायांचा प्रचार ते करतील. संध्याकाळी 7 वाजता चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी दुसरी सभा संभाजीनगरमध्ये होती. एकनाथ शिंदे या संभाजीनगरमध्ये जाणार आहेत. शिंदे महायुतीच्या युथ मेळाव्याला हजेरी लावतील. त्यानंतर संध्याकाळी त्यांची गंगापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. तसंच खेड बाजार समितीतही त्यांची सभा होईल. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोसरीमध्ये सभा होते. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. गावजत्रा मैदानात संध्याकाळी 7 वाजता ही सभा होईल. बीडच्या माजलगावात आज नितीन गडकरींची जाहीर सभा होणार आहे. पंकजा मुंडे बीडमधून उभ्या आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्यापुढे बजरंग सोनवणेचं आव्हान आहे. त्यामुळे पंकजांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मैदानात उतरलेत. सिल्लोडमध्येही नितीन गडकरींची सभा आज होती. एकीकडे पंकजा मुंडेंची आपल्या प्रचाराची लगबग सुरू असताना त्यांची सुजय विखेंच्या प्रचारासाठी ही पाथर्डीत सभा होती. दुपारी 1 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं. सुप्रिया सुळेंची आज पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथे जाहीर सभा होणार आहे. निलेश लंकेंच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्यात. संध्याकाळी 6 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.